नमस्कार। कथेचं शीर्षक आहे कलम। सेंट मेरीज हॉस्पिटलच्या आतल्या त्या चॅपलमध्ये एरिकानं पाऊल ठेवलं तेव्हा संध्याकाळ लोटून अंधार दाटून आला होता। फॉल सुरू झाला होता, त्यामुळे हवेत गारवा होता। तिनं मेणबत्ती पेटवली आणि मदर मेरी समोर जाऊन उभी राहिली। डोळे मिटून प्रार्थना सुरू करणार इतक्यात तिला तिच्या पर्समधल्या फोनची व्हायब्रेशन जाणवली। नंबर हॉस्पिटलचाच होता। तिनं फोन उचलला आणि हॅलो म्हणायच्या आधीच पलीकडून आईंचा तो नेहमीचा आश्वासक आवाज आला। बेटा एरिका, येशील का आपल्या रूमवर? 4 महिन्यांपूर्वी फोनवर आईंनी तिला अशाच आवाजात विचारलं होतं। बेटा एरिका, मी आले तर चालेल ना? प्रशांत इन्सिस्ट करतोय, पण मला तुला विचारायचे होते। माझा इनकन्व्हिनियन्स तर होणार नाही ना? तेव्हा बऱ्याचशा नाईलाजानं आणि थोड्याशा मनाच्या मोठेपणानं ती हो तर म्हणाली, पण जसजसा आईंचा अमेरिकेला यायचा दिवस जवळ येत चालला तसतशी तिच्या मनातली धाकधूक वाढायला लागली। फावल्या वेळात ती मराठी भाषा, मराठी पद्धती शिकायचा प्रयत्न करत होती, पण खरं तर काय बोलणार होती ती आईंशी? प्रशांतचा विषय सोडून त्यांच्यामध्ये काही कॉमन टॉपिक्स तरी असणार होते का? एरिकानं आतापर्यंत आईंशी फोनवरून थोडाफार जो काही संवाद साधला होता त्यावरून तिला त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, छंद आणि एकूण दिनक्रमाचा अंदाज आला होता। पण ते सगळंच इतकं परकं आणि वेगळं होतं की ते सगळं तिला तिच्या अमेरिकेच्या घरात उभं करणं कसं शक्य होतं? आणि मुख्य म्हणजे ज्या आईनी आपल्या मुलाला संपूर्ण मराठी वातावरणात वाढवलं, एकहाती वाढवलं, मोठं केलं, त्या मुलाचा अमेरिकन बाईबरोबरचा संसार त्यांना खरंच आवडणार होता की त्यांच्या मनात अढी असणार होती? प्रशांतला एरिकावरचा ताण दिसत होता, तिची चाललेली धडपडही त्याला दिसत होती। तो तिला त्याच्या लहानपणच्या गमती जमती सांगून तिचा मूड हलका करायचा। ती जशी होती तशीच त्याला आवडली होती आणि त्याला खात्री होती की ती त्याच्या आईच्याही पसंतीला उतरणारच होती। पेन्सिल्वेनियात जन्मलेल्या आणि कर्मठ ख्रिश्चन वातावरणात वाढलेल्या एरिकानं तिचं उच्च शिक्षण स्वबळावर पूर्ण केलं होतं। त्या दोघांची पहिली भेट कॉलेजमधलीच। त्यानंतर एका लॉ कंपनीत तिनं समर असोसिएट पासून सुरुवात करत सिनियर अटर्नी पदापर्यंत मजल मारली होती। तिनं एखादी गोष्ट करायची ठरवली की ती पूर्ण झोकून देऊन काम करत असे। प्रशांतच्या एका मित्राला त्याच्या कंपनीनं जेव्हा इन्सायडर ट्रेडिंगच्या खोट्या आरोपाखाली नोकरीवरून काढून टाकलं तेव्हा तिनं त्याच्या केसवर रात्रंदिवस मेहनत करून अखेर त्या बलाढ्य कंपनीविरुद्ध जिंकून त्याला त्यांच्याकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून दिली। एरिका स्वाभिमानी होती पण स्वार्थी नव्हती। तिला तिच्या नात्यांचीही किंमत होती। प्रशांतशी डेट करत असताना जेव्हा तिच्या कझिनने त्याच्या इंडियन असण्यावरून तुझ्या मुलांची नावं तू रेड पटेटो ठेवणार की रेड चेरी असा कुचका प्रश्न विचारला तेव्हा सगळ्या मित्रमंडळींच्या समोर तिनं शांत डोक्यानं सीझन प्रमाण असं मिश्किल उत्तर देऊन त्यावेळेपुरतं त्या कझिनला गप्प केलं। पण नंतर तिच्याशी एकांतात बोलून असले रेसिस्ट टोमणे खपवून घेतले जाणार नाहीत अशी ताकीदही दिली होती। त्यानंतर त्या कझिनला तिची चूक उमगली आणि पुढे तिची प्रशांतशीही चांगली मैत्री झाली। प्रशांतला जशी एरिकाच्या पीपल मॅनेजमेंट स्किल्स बद्दल शंका नव्हती तशीच त्याच्या आईच्या समजूतदार स्वभावाबद्दल देखील, त्यामुळे तो तसा निश्चिंत होता। अमेरिकन मुलीशी लग्न करताना परवानगी नव्हे तर थेट आशीर्वाद त्याने आईला मागितला होता आणि आईनं तो हसत हसत दिला सुद्धा होता। हा हा म्हणता आईंचा अमेरिकेला यायचा दिवस उजाडला। दोघांनी घरात स्वागताची अगोदरच तयारी केली होती। तळ मजल्यावरील स्टडी रूमला फोल्डिंग दार लावून त्याची तात्पुरती बेडरूम तयार केली होती। अमेरिकेत समर सुरू झाला होता, त्यामुळे हवा आल्हाददायक होती। एरिकानं इंडियन ड्रेस म्हणून फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस, छोटस मंगळसूत्र आणि त्यावर टिकली लावली आणि दोघही एअरपोर्टला निघाले। पहिल्यांदा फुलांचा बुके हातात द्यावा की वाकून नमस्कार करावा असा विचार करत असतानाच त्या दोघांची आई बरोबर नजरानजर झाली आणि बघतात तर काय, आई टॉप आणि जीन्स मध्ये, खांद्यावर पर्स आणि गॉगल डोक्यावर चढवलेला आणि हातात स्टारबक्स कॉफीचा कप।
एरिकाला लहान मुलीसारखं हसूच फुटलं आणि सारे सासू सुनेचे शिष्टाचार सोडून तिने पुढे जाऊन आईंना एखाद्या मैत्रिणीला मारावी तशी घट्ट मिठी मारली. साऱ्या आठवणी एरिकाच्या डोळ्यासमोरून झरकन निघून गेल्या. ती चॅपल मधून चालत हॉस्पिटलच्या लिफ्ट समोर आली. आत शिरल्यावर सराईतपणे तिनं चौथ्या मजल्यावरचं बटन दाबलं. गेले 6-7 दिवस झाले हे हॉस्पिटल म्हणजे तिचे आणि आईंचे दुसरे घरच झाले होते. खर तर हॉस्पिटल मध्ये यायचं कारण तिच्याजवळ होत, तेही 2-1 महिन्यातच. तयारी सुद्धा बरीचशी झाली होती. इन्फंट कार सीट, स्ट्रोलर, अगदी डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलची बॅग देखील तयार होती. पण प्रशांतच्या या ऍक्सिडेंटनं तिचं सगळं आयुष्यच विस्कळीत नव्हे अगदी पूर्णपणे कोलमडून गेलं होतं. अमेरिकेत पोहोचल्यावर 1-2 दिवसातच अनेक गोष्टी आईंच्या अनुभवी नजरेने टिपल्या. एरिका आणि प्रशांतच्या संसारात नीट नेटकेपणा हा प्रशांतमुळे होता. साफसफाई, आवराआवर हे त्याच्या आधीपासूनचे गुण. घरची बेताची परिस्थिती आणि मुख्य म्हणजे लहानपणीच वडिलांचे हरपलेले छत्र, यामुळे तो पहिल्यापासून वयाच्या पेक्षा जास्त मॅच्युअर बघायचा. आता तो घरातल्या आणि घराच्या बाहेरच्या सगळ्याच गोष्टींची काळजी घेत होता. एरिकाला 4-व्या महिन्यापासून थकवा जाणवू लागला होता. शिवाय ड्रायव्हिंगचा स्ट्रेस सुद्धा तिला नको व्हायचा, म्हणून ती बहुतेक वेळा घरातूनच काम करत असे. तिला तिची तब्येत आणि तिचं काम यापलीकडे खरं तर फुरसतच नव्हती, पण तरी घराच्या इंटिरियर डेकोरेशन मध्ये तिला बराच इंटरेस्ट होता. जेवणात वेगवेगळी सलॅड्स आणि ओव्हन मध्ये बेक्ड पदार्थ बनवण्याकडे तिचा कल होता. तसे देऊ दोघेही एकमेकांबरोबर आनंदी होते आणि आईंना त्यांच्या संसारात उगाच नाक खुपसायची इच्छा सुद्धा नव्हती. त्यामुळे त्यांनी आठवड्याभरातच सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत त्यांचा स्वतःचा दिनक्रम सेट केला. खरं तर प्रशांत आणि एरिका बरोबर गप्पा गोष्टी करत, पत्त्यांनी बैठे खेळ खेळत, स्वयंपाक करत किंवा देशोदेशीचे पदार्थ शिकत आईंचा वेळ भराभर उडून जायचा. आणि त्यांची सगळ्यात आवडणारी वेळ होती ती सकाळची. मॉर्निंग वॉकला जायची आईंना सवय होतीच. त्या इथेही अमेरिकेत दिवस असाच सुरू करत. टुमदार घरांच्या कॉलनीमधून हाय हॅलो करत फेरफटका मारताना हरेक घरासमोरची मखमली लॉन, मनमोहक फुलझाडं आणि हिरवे गर्द वृक्ष बघून त्यांचं मन प्रसन्न होऊन जायचं. आईंच्या या झाडापानांच्या छंदाबद्दल प्रशांतनं एरिकाला सांगितलं होतं, परंतु त्यांना झाडांची फुलांची इतकी आवड असेल असं एरिकाला वाटलं नव्हतं. तिच्याकडून पटापट माहिती करून घेत त्यांनी त्यांच्या बॅकयार्डच्या छोट्याशा बगीचाचा 4-5 दिवसातच पूर्ण ताबा घेतला. मग एरिकानं त्यांना लायब्ररीमधून अमेरिकन प्लांट्स आणि फ्लॉवर्स बद्दलची पुस्तकं आणून दिली. त्यांच्याबरोबर नर्सरीमध्ये जाऊन वेगवेगळ्या फुलाझाडांची रोपं आणि गार्डन सॉइल आणली आणि म्हणता म्हणता दोघींनी त्यांच्या त्या छोट्याशा बगीचाचे एका सुंदर फुलांच्या गार्डन मध्ये रूपांतर केले. मग एरिका कुठे ऑर्किड, कुठे रोजेस अशी रोज वेगवेगळ्या फुलांची सजावट घरात करून स्वतःची डेकोरेशनची हौस भागवून घ्यायला लागली. आहा हा, कुठे ते मनमोहक रंग आणि कसलं हे मळखाऊ राखाडी रंगाचं दार. विचारांच्या तंद्रीत ती हॉस्पिटलच्या रूमच्या दाराजवळ पोहोचली होती. दरवाजा उघडून आत गेल्यावर खुर्चीवर बसलेल्या आईंची आणि तिची नजरानजर झाली आणि आईंनी त्यांचं वाचन थांबवलं. त्या कुणा बाबांच्या किंवा बुवांच्या भक्त नव्हत्या, पण गीता आणि वेद यांचं त्या नियमित वाचन करायच्या. ये बेटा, बेडकडे इशारा करत म्हणाल्या. अगं, त्यानं त्याचं बोट 2 हलवलं. ही मूव हिज फिंगर 2 इन अ मिनिट. एरिका कसनुस हसली. प्रशांतच्या या डेव्हलपमेंट बद्दल आनंद मानावा का की फक्त रिफ्लेक्सेस होते, डॉक्टर म्हणाले होते तसे. जाऊ दे, उगाच मनाला खोटी आशा लावू नये असा तिनं विचार केला, पण आईंना चांगलं वाटावं म्हणून ती म्हणाली, ओ वाव, दॅट्स ग्रेट प्रोग्रेस. हो ना, त्याला मी पहिल्या दिवसापासून सांगते आहे की त्याची जागा या बेडवर नाही तर आपल्या घरात आहे. घरात आणि ऑफिसात त्याची कामं त्याची वाट पाहत आहेत. ही कॅन नॉट अफोर्ड टू जस्ट स्लीप हिअर. त्याला लवकरात लवकर उठलं पाहिजे, नाही का? एरिकानं होकारार्थी मान हलवली. तिला आईंचे हे रूप नवीन होते. तिच्या दृष्टीने आईंना ऍक्सिडेंटचा धक्का बसला होता आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्या त्यांच्या मुलाशी बोलत बसायच्या.
प्रॉबब्ली इट वॉज हर वे ऑफ डीलिंग विथ द ग्रीफ असं एरिकाला वाटायचं, पण तिनं त्यांना रडताना कधीच पाहिलं नव्हतं. उलट स्पष्ट आवाजात प्रशांतशी हुज्जत घातल्यासारखं बोलताना ऐकलं होतं. त्या प्रशांतला त्याच्या लहानपणच्या गोष्टी आठवून द्यायच्या किंवा प्रश्न विचारायच्या आणि तो बोलत नाही म्हटल्यावर त्याच्यावर खोट्या खोट्या रुसायच्या देखील. पण आज त्यांचा आवाज जास्तच टोकदार झाला होता. प्रशांत, तुला आठवतं दर बुधवारी तू क्लासमधून सायकलवरून येताना पीठाच्या गिरणीतून न चुकता पीठ आणायचंस, विसरलं का कधी की कधी तक्रार केलीस? नाही ना. अरे मग आता घरातलं पीठ संपलं आणि तू इथे झोपून राहिलास? इंडियन स्टोरला जायला गाडी कोण चालवणार आणि त्या इंडियन आट्याची जड बॅग कोण उचलणार? प्रशांतला असं सुनावण्यापेक्षा आधी सांगितलं असतं तर तिनं जाऊन इंडियन स्टोअर मधून पिठाची छोटी बॅग आणि इतर सामान घेऊन येऊ शकली असती ती. येता येता त्याला आवडणारी ती केवड्याची सुवासिक मेणबत्ती, सॉरी अगरबत्ती सुद्धा ती आणू शकली असती. तिला आईंच्या या क्षुल्लक कारणावरून केलेला त्रागा कळत नव्हता. प्रशांतला हायवेवर कार ऍक्सिडेंट मध्ये डोक्याला जबर इजा झाली होती. चूक त्याची नव्हती, पण शिक्षा मात्र त्याला भोगायला लागत होती. इंटरनल ब्लीडिंगमुळे तो कोमामध्ये गेला होता. औषधोपचार सुरू होतेच, पण त्याला कम्फर्टेबल वाटावं म्हणून घरातून दोघांचे फोटो, त्याची आवडती बुद्धाची मूर्ती आणि काही फेवरेट पुस्तकं आणून एरिका त्या हॉस्पिटल रूमला होमलाईक बनवण्याचा प्रयत्न करत होती. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्याशी बोललेलं कदाचित त्याला ऐकू सुद्धा येत होतं, त्यामुळे ती एकांतात बसून त्याच्याशी बोलून त्याला त्यांच्या प्रेमाच्या गोष्टी सांगायची आणि त्या आठवून कधी कधी रडायची देखील. तिने हळूच प्रशांतचा हात हातात घेतला आणि आईंकडे वळून म्हणाली, आई यू मस्ट बी टायर्ड, मी तुम्हाला थोड्या वेळ घरी सोडू का? नाही ग, म्हणजे दमले आहे मी, पण कंटाळलंय जास्त इथल्या वातावरणाला. आणि हो, आज याला आपल्याला इथून न्यायचंय घरी. हॉस्पिटलच्या या उदास वातावरणात कुणाला राहावंस वाटणार? प्रशांत, तयार आहेस ना? आई, इट्स ओके. बरं, आपण थोडस खाऊन घेऊया का? यू हॅव्हंट हॅड एनीथिंग ऑल डे. नाही ग, नको मला. आई उठून प्रशांतच्या बेड जवळ आल्या. प्रशांत, तू लहानपणी जबाबदारीने वागत आलास, लहानपणापासून जबाबदारीने वागत आला आहेस. नाही ग, नको मला. आई उठून प्रशांतच्या बेडजवळ आल्या. प्रशांत, तू लहानपणापासून जबाबदारीने वागत आला आहेस. ह्यांच्या पश्चात घरातला तू पुरुष बनून सगळी जबाबदारी उचललीस. आज तुझ्यावर माझी आणि तुझ्या बायकोची जबाबदारी आहे. ती तर आहेस, पण 2 महिन्यात एका नवीन जीवाची सुद्धा मोठी जबाबदारी येणार आहे. नव्हे, तुम्ही ती घेतलेलीच आहे. त्याच्यासाठी तरी तुला उठावेच लागेल की तू जसा बिनवडिलांचा वाढलास तसं आम्ही दोघींनी तुझ्या बळाला वाढवायचं. ते काही नाही, हे आता सगळं आम्हा दोघींवर सोडून तुला असं झोपून चालणार नाही. चल उठ. एरिकाला सारे शब्द कळत नव्हते, पण भावना पोचत होत्या. प्रशांतची कंडिशन तिला अगोदरच बघवत नव्हती. वर आईंचे बोलणे त्याला किती जिव्हारी लागत असतील. तिचे डोळे अलगत पाणावले. आता आईंना सुद्धा सावरण्याची वेळ आली होती. ती वळणार एवढ्यात प्रशांतच्या पापण्यांची थरथर तिनं टिपली. तिचा खर तर विश्वासच बसे ना, पण इथे आईंचा आवाज अजून ठाम होता आणि चेहरा कठोर. आज संकष्टी आहे बेटा, आणि तुला माहिती आहे तू उठून तुझ्या बरोबर आरती केल्याशिवाय मी माझा उपास सोडणार नाही. आता तू ठरव आईला किती वेळ उपाशी ठेवणार ते. प्रशांत पापड्यांची जलद उघडझाप करू लागला. त्याने आपल्या हाताने एरिकाचा हात दाबत हळूहळू डोळे उघडले. त्याला शुद्ध आली होती. इकडे आईंचा चेहरा सौम्य होत होता. त्याने डोळे भरून पोराकडे पाहिलं. बेटा एरिका, आईंचा तो नेहमीचा आश्वासक पण थोडासा मिस्किल आवाज आला. तुला मी मातीचा लेप वापरून गुलाबाच्या छाट्याचे कलम कसे करायचे ते दाखवले होते ना? या माझ्या पोराच्या आयुष्याची फांदी अशीच
अमेरिकन मातीतल्या जीवनावर कवलम झाली आहे अगं. इथल्या खतपाण्यावर त्याचं पोषण तर जोमदार झालंय आणि मला खात्री आहे या फांदीला पुढे छान छान रंगाची फुलं सुद्धा फुलतील. पण जर कधी या कलमाला रोग झाला किंवा कीड लागली तर फक्त अमेरिकन सॉइल त्याला बरं नाही करू शकणार ना. म्हणून हा असा त्या मूळ मराठी मातीचा लेप तिथे दाबून लावायचा, म्हणजे तो थेट आतवर घुसतो आणि सारी कीड काढून टाकतो. आलं लक्षात? एरिकाला कळायचे ते सारे कळले आणि तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. प्रशांत दोघींच्या समाधानी चेहऱ्याकडे आलटून पालटून पाहत राहिला. धन्यवाद.